आज या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते रामवाडी ते रुबी हॉल या मार्गिकेचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा झालेला आहे. त्यामुळं खराडी भागाच्या पुणेकरांना या ठिकाणी मोठ्या रिलीफ मिळणार आहे. मी सर्व पुणेकरांना आजच्या या उद्घाटनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाय. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या मार्गिकेचं उद्घाटन झालं. मी मनापासून आनंद व्यक्त करते. पुणेकरांसाठी ही खास बाबा आहे. कोथरूडच्या मार्गिकेचा एक टप्पा पूर्ण झालेला होता, परंतु आता हा दुसरा टप्पा पुढचा टप्पा सुद्धा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे मोठ्या टप्प्यातलं अंतर हे कमी वेळामध्ये आणि रास्त दरामध्ये पुणेकर पार करू शकणार आहेत. वाहतुकीची कोंडी न होता, प्रदूषणाचा त्रास न होता, अतिशय सुंदर पद्धतीने, सुखकारक पद्धतीने हा प्रवास होईल याची मला खात्री. मी पुणे मेट्रोचं मनापासून अभिनंदन करते. श्रवणजी हर्डीकर आणि त्यांची सगळी टीम अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम झाला. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज अशा प्रकारे देशभरातल्या 5 प्रोजेक्टचं उद्घाटन किंवा भूमिपूजन झालं. विकसित भारताकडे ही वाटचाल होत असताना पुणे सुद्धा अतिशय फास्ट गतीने विकसित होत आहे याचा मला आनंद आहे. मानस ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या 3rd टप्प्याचं आज उद्घाटन झालं आणि आपण पाहू शकतो की पुणेकर इतके खुश आहेत, आनंदी आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रवास करताना आपण पाहतोय. मोदीजींना पुणेकरांच्या वतीने धन्यवाद दिले पाहिजेत. खऱ्या अर्थानं आज पुण्याचं पश्चिम ते पुण्याचं पूर्व टोक जोडलं गेलं आणि आज इतका मोठा लांबचा प्रवास हा सुखकर होतोय. ज्या व्यक्तींच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं त्यांच्याच हस्ते उद्घाटन होतं हे आजपर्यंत कधी होत नव्हतं. त्यामुळे मोदीजींनी आणलेला प्रकल्प मोदीजींनी पूर्ण केला, मोदी सरकारने पूर्ण केला याचं समाधान वाटतं आणि पुणेकर हे पाहतायत. पुणेकरांना याचा आनंद आहे की इतका मोठा प्रवास आजचा हा सुखकर होणार. पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा हा मार्ग पूर्णपणे सुरू झाला, 3rd टप्पा आज त्याचा सुरू झाला आणि म्हणून पुणेकरांच्या वतीनं मोदीजींना धन्यवाद दिले पाहिजेत. महामेट्रोचं सुद्धा मी अभिनंदन करेन की खूप कामाच्या दरम्यान अनेक अडचणी मागच्या काही काळामध्ये आल्या, मागे कोविड आलं, नंतर अनेक विषय आले, या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा काम कुठेही थांबलं नाही आणि आज हा पूर्ण मेट्रो मार्ग तयार झाला याचा आम्हा सगळ्या पुणेकरांना निश्चित आनंद आहे, अभिमान आहे. आपल्या जगातील शक्तिशाली नेतृत्व पुणे शहराचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आज रुबी हॉल ते रामवाडी या मेट्रो पुण्यातील मेट्रोचं उद्घाटन झालं. त्याचबरोबर देशभरातील अनेक मेट्रोंचं उद्घाटन आज पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते झालं. 2014 ते 2024 हा 10 वर्ष देशाचा विकासाचा गतिमान असणारा कालखंड मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण 140 कोटी जनतेने बघितला. हा 140 कोटींचा मोदींचा परिवार ह्या संपूर्ण जगभरात विकसित देश, आत्मनिर्भर देश 2047 साली मोदींच्या नेतृत्वाखाली होणार आहे आणि आज त्याचा प्रत्यय हा रुबी हॉल ते रामवाडी या पुणेतील मेट्रोच्या उद्घाटनातून दिसून आलेला. आज ह्या सर्व कार्यक्रमाला पुणे मेट्रो, महाराष्ट्र मेट्रो महामंडळ यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संपूर्ण पुणे शहर नागरिकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.